नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. अखिल भारतीय दिंडोरी प्रणितश्री स्वामी समर्थ केंद्र त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 3 जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलनीतील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या पुढाकाराने एक दिवसीय बाल संस्कार व मूल्य संस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आदरणीय गुरुमाऊली मोरेदादा तसेच वंदनीय चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव परिसरातील सर्व सेवेकरी यांच्या सहभागातून या शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक व मानसिक जडणघडणीवर विशेष लक्ष दिलं गेलं. या एक दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांसाठी अनेक खेळांचे, संस्कारांचे आयोजन करण्यात आलं होतं. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, अध्यात्म मार्ग दिंडोरी, आदरणीय मोरेदादा गुरुमाऊली आणि वंदनीय चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज इंद्रायणी कॉलनी येथे एक दिवसीय बाल संस्कार व मूल्य संस्कार शिबिर आयोजित केलं आहे. यामध्ये आमच्या सर्व महिला सेवेकरी असतील, पुरुष बांधव सेवेकरी असतील, यांच्या प्रयत्नातून आज जवळजवळ 600 मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. आज लहान मुलांना बालसंस्काराची फार गरज आहे. बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक त्यांच्याकडनं तयारी करून घेतली जाते. अशी शिबिरं जी बालसंस्कार शिबिर आहे, आज आध्यात्मिक मार्गातून वर्षातून 4 शिबिर आम्ही आयोजित करणार आहोत. आणि आमच्या सर्व सेवकांनी यासाठी खूप प्रयत्न केलेत, कारण विद्यार्थी घडले पाहिजेत, बाल मुलांवर संस्कार झाले पाहिजेत, अध्यात्म मार्ग वाढवला पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यामध्ये सर्व सेवकांचा सहभाग आहे. मी सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो. श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन मुद्रा. बघा, आज सप्तशृंगी माता मंदिर इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथे आपण बाल संस्काराचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या बाल संस्कार शिबिरासाठी 600 मुले इथे आज बाल संस्कार वर्गासाठी आलेले आहेत. तर या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी किंवा आमच्या स्वामी मार्गातील कुठलाही कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमासाठी धावून येणारे आमचे गणेश भाऊ काकडे हे आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात. आणि अगदी मोलाचा वाटा यांच्या आमच्या सोबत असतो, कारण आम्ही जेव्हा उपक्रम राबवत असतो तर आम्ही सेवेकरी संख्या भरपूर असते, पण कार्यक्रमाचं जे काही नियोजन आहे, जे काही आम्हाला सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत, हे सगळं आम्हाला गणेश भाऊ मदत करत असतात. आणि त्याचबरोबर आमचा हा सर्व सेवेकरी कार्यकर्ता ग्रुप आहे, या सर्व सेवेकऱ्यांच्या मदतीने आज आम्ही एवढा मोठा बालसंस्कार केंद्र इथे राबवू शकलेला आहे. आणि येणारा जो कालावधी आहे, म्हणजे 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर आमचं जे दिवाळी शिबिर असते, उन्हाळी शिबिर असते, आता हे पावसाळी शिबिर आहे, तर अशाच प्रकारचं बालसंस्कार शिबिर आम्ही नेहमी राबवणार आहोत. कारण आमचे परमपूज्य गुरुमाऊली असं म्हणतात की वृद्धाश्रम वाढवल्यापेक्षा आपण बालसंस्कार केंद्र वाढवले पाहिजे. आणि म्हातारपणी आई वडिलांना सांभाळणारे मुलं घडवले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की साक्षरता ही फक्त विद्यार्थ्यांना शिकू शकते, संस्कार नाही देऊ शकत. तर संस्कार आपल्याला फक्त हे बाल केंद्र मधूनच आपल्याला मिळत असतात. तर अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही सतत घेणार आहोत. तर आमचा एक पूर्ण समाजाला एक निरोप असा आहे की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्ग 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण करत असते. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला गणेश भाऊंची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. तर आमच्या सगळ्या सेवेकरी कुटुंबाच्या वतीने आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि मी केलेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. आपण सगळेजण बघत आहात की आज मोठ्या संख्येने इथं बालगोपाल हे उपस्थित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित यांच्यातर्फे परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आदरणीय नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाने हे 1 दिवसीय पावसाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकडून आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे विविध प्रकारचे स्तोत्र, मंत्र, विविध स्पर्धा, मग त्यामध्ये खेळ असतील, त्यानंतर ॲथलेटिक्स म्हणजेच मैदानी खेळ असतील, चित्रकला, क्राफ्ट वर्क, रांगोळी स्पर्धा, पाककलेविषयी माहिती देणं किंवा कराटे या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणं व डेमो दाखवून त्यांना ज्ञानी बनवणं हे काम दरवर्षी आपल्या मार्गाच्या माध्यमातून होत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आदरणीय गणेश भाऊ हे उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच उत्साही असतात. दर 3-4 महिन्याला आमचे हे शिबिर आयोजित आम्ही करत असतो. आणि यापुढेही या शिबिरांचं आयोजन जे आपल्या गणेश भाऊंतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्यांचा हा जो मोलाचा वाटा स्वामी सेवा कार्यामध्ये
ते आमच्या सर्व सेवेकरांसाठी उपलब्ध करून देतात त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत आणि आम्ही त्यांचा धन्यवाद कुठल्या शब्दात मानावे एक शब्द आमच्याकडे नाहीये. तर गणेश भाऊ असं सहकार्य तुमचं या समाज सेवेच्या कार्यामध्ये तुमचं मोलाचं योगदान असू दे ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. माझं नाव सोहम मनोज शिंदे आहे. मी तुम्हाला बाल संस्कार वर्गामध्ये काय शिकवणार ते सांगणार आहे. आम्हाला बाल संस्कार वर्गामध्ये मोठ्यांचा मान कसा राखायचा, शाळेत जाताना आई वडिलांच्या पाया पडायचं, परत स्तोत्र मंत्र कसे बोलायचे व आम्हाला चांगले संस्कार कसे द्यावे पालकांनी हे शिकवतात. धन्यवाद. माझे नाव लविष्का आहे. मी सांगणार आहे आम्ही बाल संस्कार मध्ये काय शिकतो. आम्ही हे शिकतो का आपल्या आई वडील मोठ्यांचे आदर कसे ठेवायचे, त्यांचे हमेशा सन्मान करायचे आणि आम्ही बाळ सकाळी उठून सर्वात पहिले धरती देवाला नमस्कार करायचे आणि मग बाप्पाला आंघोळ केल्यानंतर आणि आई बाबांच्या अंगठ्याला पाय लावून नमस्कार करायचा हे आम्ही शिकतो आणि अभ्यासात पण खूप लक्ष आणि आमच्यावर खूप संस्कार पडतात जर आम्ही बाल संस्कारामध्ये जातो. धन्यवाद. आरुई प्रशांत चपकर आहे. बाल संस्कार केंद्र म्हणजेच त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याच्यात आम्हाला शिकवतात की कसे वडिलांचा मान राखायचा, अजून घरातल्या कसं वागायचं, मंत्र स्तोत्र कसे शिकवले जातात, असं खूप काही शिकवलं जातात. म्हणून आपण बाल संस्कार केंद्रामधून आपण हे सगळं खूप काही शिकू शकतो. श्री स्वामी समर्थ. माझं नाव ईश्वरी अनिल आरडे आहे. मी विश्व मंदिर सान्याळी या केंद्राची प्रतिनिधी आहे, बाल संस्कार प्रतिनिधी. आणि इतक्या लहान वयात मला एवढी समज आणि त्यानंतर मग स्टेज करेज जर मुलांना हवं असेल सगळ्या काही गोष्टी आपल्या बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांसाठी घेतल्या जातात. आणि मी एवढंच म्हणेल की आपण जर आपल्या मुलांना बालसंस्कार केंद्रात जर पाठवलं तर ते नक्कीच सर्व गुणसंपन्न आणि ऑलराऊंडर होतील. थँक्यू. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.